महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती गेले काही दिवसात बिघडलेली दिसते. सोशल फॅब्रिक महाराष्ट्राचं तुटता कामाने आणि महाराष्ट्राचा एकोपा इथला सलोखा कायम राहिला पाहिजे यासाठी काम करण्याची गरज आहे. आणि हे हा सलोखा साधण्याची ज्यांची ताकद आहे अशी थोडी माणसं महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी राज ठाकरे साहेब आहेत. आणि म्हणून मी राज ठाकरेंना आज भेटायला आलो. अनेक नेत्यांना मी भेटणार आहे की राजकारण राहू दे बाजूला, निवडणुका येतील जातील, पण राज्यामध्ये समाजामध्ये विशिष्ट येता कामा नये. आणि अकारण काही लोक भडकवत आहेत वातावरण, ते बिघडू नये यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आज राज ठाकरे साहेबांना भेटायला आलो की त्यांनी पुढाकार घ्यावा. मी अन्य नेत्यांनाही भेटणार आहे, त्यातून महाराष्ट्रातलं जे फुले शाहू आंबेडकरांचं आणि छत्रपती शिवरायांचा जो वारसा आहे, जो विचार आहे, एकोप्याचा आहे, सलोख्याचा आहे, सगळ्यांना सोबत घेण्याचा आहे, तो कायम राहील असं मला वाटतं. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा जो दुरावा आहे तो स्पष्टपणे दिसून येतो तुमचा, आणि त्याचमुळे एका भावाकडून दुसऱ्या भावाकडे जाण्याचं वाटतं. मी नेहमीच सामाजिक प्रश्नांवरती काम करत आलेलो, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्यामुळे राजकारण माझ्यासाठी दुय्यम भाग आहे. आणि सामाजिक प्रश्नांसाठी वंचितांच्या मुद्द्यांवरती मी कायम सगळ्या नेत्यांना भेटत असतो आणि बोलत असतो, समाजातल्या पुढाऱ्यांना भेटत असतो, समाजातल्या सगळ्या घटकांशी बोलत असतो, त्यामुळे हा संवाद माझा चालू असतो. त्याचबरोबर काल मल्ल्याची बैठक मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये तुमची अनुपस्थिती पाहायला मिळाली, तुम्हाला आमंत्रण नव्हतं का? आमंत्रण देऊन सुद्धा जी नाराजी होती तुम्ही दाखवली. मला वाटतं तो तीन पक्षांच्या आघाडीचा काहीतरी मेळावा होता, मला काही त्याची कल्पना नाही. आणि काहीतरी नवा चेहरा जाहीर करावा वगैरे या मुद्द्यावर तो होता, त्याचं काय झालं मला कारण मी उपस्थित नव्हतो, पण मी वर्तमानपत्रात वाचलं त्यावर एवढंच दिसतं की ती त्यासाठी काहीतरी तो होता. इतर छोटे घटक पक्षांच्या प्रश्नावरती इतर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, राजकीय याच्यावरती सुद्धा अनेक भेटी झालेल्या आहेत, राजकीय काही झालं का विधानसभेच्या? सामाजिक सलोखा हा राजकीय संवादातूनच होतो आणि राजकीय नेते त्यासाठी काम करू शकतात याची मला खात्री आहे, माझी धारणा आहे. आणि म्हणून मी भेटतो, मी राज ठाकरेंना आज भेटलो, अनेकदा भेटलो, तुम्ही पाहिलं मला. ते महाविकास आघाडी ठरवेल काय करायचं ते. माझ्या दृष्टीनं महाराष्ट्राचे प्रश्न आता महत्वाचे आहेत. या देशामध्ये हुकुमशाही वृत्तीला व्यसन बसावी, भारतीय संविधानातली मूल्य कायम राहावी यासाठी देशातल्या जनतेने संविधानाच्या बाजूने इंडियाच्या बाजूने मतदान केलं, त्यासाठी आम्ही त्यासोबत होतो, इंडियाच्या सोबत होतो. आता ती निवडणूक संपलेली आहे, आता महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महाराष्ट्राच्या पुढे प्रश्न आहे तो इथला सामाजिक सलोखा टिकवणं आहे. त्याच्यामध्ये वैमनस्य निर्माण करणं, त्याच्यामध्ये वितृष्ट निर्माण करण्याची जी प्रवृत्ती सुरू आहे तिलाही व्यसन बसली पाहिजे, त्यासाठी जास्त काम केलं पाहिजे असं माझं म्हणणं. काल मल्ल्याच्या बैठकीला छोटे घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते, कालच्या बैठकीसाठी किंवा मेळाव्यासाठी तुम्हाला निमंत्रण होतं की नाही? जयंत पाटील ज्यांचा पराभव झाला त्यांच्यानंतर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली, जे छोट्या पक्षाला नेहमी डावलं जात आहे महाविकास आघाडीकडून, ते देखील उपस्थित होते या बैठकीत या मेळाव्यासाठी, त्यांनी देखील पाठिंबा दाखवलाय पराभव सहन करून देखील. नाही, महाविकास आघाडी थोडी हवेत असेल, पण दोन गोष्टी आहेत, एक तर इथल्या वंचितांच्या बाबत आणि इथल्या अल्पसंख्यक समुदायांच्या बाबत आणि इथल्या प्रश्नांच्या बाबत आघाडीनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, हा माझा आग्रह आहे. मी सगळ्यांशी भेटत असतो, माझी भूमिका राजकीय ही कायम राहिलेली आहे, मी त्यात कसोबरी बदल करत नाही. समाजवाद आणि सेक्युलरिझम ही दोन्ही माझ्यासाठी जीवनमूल्य आहेत, त्या मूल्यांच्या प्रति मी कधीही तडजोड करत नाही. तुम्ही तिसऱ्या आघाडीतून
अजून काहीच आहे. मी काय म्हटलं, निवडणूक फार लांब आहे, 3 महिन्यांनी आयोगाने आता 3 महिने पुढे ढकलली आहे, त्यामुळे आता ती चर्चाच लांबली. आजची भेट ही तिसऱ्या आघाडीसाठी होती. मी काय म्हणालो की सामाजिक सलोख्यासाठी जे लोक प्रयत्न करू शकतात आणि ज्यांचा महाराष्ट्र ऐकतो अशापैकी एक राज ठाकरे साहेब आहेत, म्हणून त्यांच्यापासून आज सुरुवात केली. तुमचा संध्याकाळी मेळावा आहे, या मेळाव्यातून सगळेजण अपेक्षा करतायत की तुम्ही तुमची पुढची भूमिका स्पष्ट करा, स्पष्ट होईल. आधी दुपारी आमची राज्य कार्यकारिणीची बैठक आहे, आज मेळावा नाही आहे, त्या बैठकीत आम्ही आमचे राजकीय निर्णय निश्चित करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.